मित्रांनो महत्वाची अशी अपडेट आहे पंतप्रधान येत्या दहा ऑगस्ट रोजी उज्ज्वला टू पॉईंट झिरो योजनेला सुरुवात करणार आहेत उज्ज्वला ही योजना आता नव्याने सुरू होणार आहे ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता जी आहे ती उत्तर प्रदेशातील मोहोबा येथून जे आहे ते कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे एलपीजी कनेक्शन देऊन उज्ज्वला टू पॉईंट झिरो अशी प्रकारची नवीन जी आहे ती नव्याने योजना ही सुरू होणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ करणार आणि या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहे तर या योजनेअंतर्गत तुम्ही पाहू शकता कोण कोण याच्यामध्ये येतं कोणाला कोणाला याच्यामध्ये भाग घेता येतो फ्रीमध्ये जे आहे ते हे कनेक्शन जे आहे ते दिलं जातं तर इथं पाहू शकता दोन हजार सोळामध्ये सुरू झालेल्या उज्ज्वला वन पॉईंट झिरो म्हणजे तो पहिला टप्पा म्हणतो त्या योजनेदरम्यान दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पाच कोटी महिलांना सदस्यांना एल पी जी कनेक्शन जे आहे ते देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यानंतर एप्रिल दोन हजार अठरामध्ये या योजनेचा विस्तार करत आणखी सात श्रेणीमध्ये म्हणजे इथं पाहू शकता कोण पात्र आहे अनुसूचित जाती जमातीमधले असतील त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनाचा ज्यांनी लाभ घेतला त्यांना त्यानंतर अंत्योदय जे आहे ते रेशन कार्ड ज्यांचं असेल त्यानंतर सर्वाधिक इथं मागासवर्गीय असतील त्यानंतर चहाच्या मळ्यांतील त्यानंतर आदिवासी असतील त्यानंतर बेटांवरील महिला यांना सुद्धा ज्या आहेत त्या या कनेक्शनचा लाभ जो आहे तो मिळतो अशा महिला लाभार्थ्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे तसेच आठ कोटी एल पी जी जोडणीचे लक्ष साध्य करण्याचे उद्दिष्ट सुद्धा ठेवण्यात आलेले आहे हे उद्दिष्ट निर्धारित तारखेच्या सात महिने अगोदर जे आहे ते साध्य सुद्धा झालेले आहेत तर आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस ज्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त एक कोटी एल पीजीची जोडणी तरतूद जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही एक कोटी अतिरिक्त कनेक्शन इथं उज्ज्वलाच्या टप्प्यात दोन मध्ये जे आहे ती होणार आहे तर इथं विनामूल्य पाहू शकता फ्रीमध्ये आहे विनामूल्य एल पी जी जोडणीबाबत उज्ज्वला टू पॉईंट झिरो लाभार्थ्यांना प्रथम रिफिल आणि हॉटप्लेट मोफत दिल्या जाणार आहेत तसेच नाव नोंदणी प्रक्रियेसाठी कमीत कमी कागदपत्राची आवश्यकता असणार आहे आता यामध्ये कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर पाहू शकता महत्वाची आहे ही उज्ज्वला टू पॉइंट झिरो मध्ये स्थलांतरितांना जे स्थलांतरित असतील त्यांना रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही कौटुंबिक घोषणा आणि पत्त्याचा पुरावा या दोन्हीसाठी स्वप्रतिज्ञापुत्र फक्त इथं द्यायचं आहे म्हणजे स्वप्रतिज्ञापत्र इथं फक्त देणं गरजेचं आहे तर उज्ज्वला टू पॉईंट झिरो ही योजना पंतप्रधानांचे एल जी कनेक्शनच्या सार्वत्रिक वापराच्या संधीचे स्वप्न साकार करण्यात मदत करेल तर अशा प्रकारची जी आहे ती टू पॉईंट झिरो योजना दहा ऑगस्ट रोजी साडेबारा वाजता जी आहे ती सुरू होणार आहे तर ही एक महत्वाची अपडेट होती ही तू अपडेट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र